आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर सुरुडी इथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. आष्टी तालुक्यातील सुरडी येथील महादेव किसन गर्जे हे शनिवारी दुपारच्या दरम्यान दोन शेळ्या घेऊन सुरडी नागतळा रोडवरील सर्वे नंबर 10 या शेतात गेले होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस वाढल्यानं ते एका झाडाखाली थांबले. मात्र त्याचवेळी झाडावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात त्यांच्यासह दोन शेळ्या देखील मृत झाल्यात. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं धिंगाणा घातला असून शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भासह राज्यातील सर्वच भागात पावसानं हजेरी लावल्यानं फळबागा आणि अन्य शेती पिकांचं आतोनात नुकसान झालंय. आष्टी तालुक्यातील कडा शहरामध्ये शनिवार दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तुफान वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. परंतु या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी असल्यानं कडा येथे मोठ्या प्रमाणावर लाईट डेकोरेशन केलं होतं. नगर बीड रोडवर जयंतीनिमित्त कमाणी उभ्या केल्या होत्या. परंतु अचानक झालेल्या या पावसामुळे आणि वादळामुळे त्या उभ्या केलेल्या कमाणी अक्षरशः जमीनदोस्त झाल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे. परंतु भीम जयंती कमिटीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्याचबरोबर कर्डा शहरातील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं अनेकांच्या संसार उपयोगी वस्तूंची नासाधूस देखील झाली आहे. अशा या अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडवली आहे. तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, कडा, आष्टी.